मित्रांनो नमस्कार आज जागतिक पत्रकार स्वातंत्र्य दिन मित्रांनो प्रत्येक वर्षी तीन मे रोजी जगभरातील लोक वृत्तपत्र स्वातंत्र्याचा उत्सव साजरा करतात आज राष्ट्रीय पत्रकार दिन आहे आणि पत्रकारांनी केलेल्या अमूल्य कार्याचे स्मरण केले जाते संयुक्त राष्ट्रसंघाने जगभरातील प्रेस स्वातंत्र्याचा गौरव आणि संवर्धन करण्यासाठी या दिवसाची स्थापना केली जगभरातील पत्रकार आणि लोकशाहीचे समर्थक दरवर्षी तीन मे रोजी अभिव्यक्ती आणि माहितीच्या अधिकारांचे स्मरण आणि संरक्षण करण्यासाठी तसेच वृत्तमाध्यमांच्या स्वायत्ततेचे स्मरण करण्यासाठी एकत्र येतात जे सर्व सतत धोक्यात आहेत नोकरी करत असताना हत्या झालेल्या पत्रकारांची या दिवशी स्मरण केले जाते हा दिवस साजरा करण्यासाठी संबंधित शैक्षणिक संसाधनाच्या दिशेने इतरांसाठी वकील कसे बनायचे शिफारशी कशा करायच्या हे शिकण्यास स्वास स्वारस्य असलेल्या कोणालाही आपण या दिवशी सूचित करतो तीन मे रोजी जगभरातील मीडिया व्यावसायिक आणि पत्रकार प्रेसिंग विषयावर विचार करण्यासाठी थांबतात जनतेला माहिती देणे लपलेले सत्य उघड करणे आणि शक्ती संरक्षणात जबाबदार ठेवणं पत्रकारांची महत्त्वपूर्ण भूमिका आहे पत्रकार अनेकदा हल्ले होतात आणि अनेकांना मारले जाते कारण ते लोकशाहीच्या शक्तिशाली आणि विरोधकांना उपद्रव करतात त्यांना वटणीवर आणण्याचा प्रयत्न करतात मित्रांनो आजच्याही दिवसाचं महत्त्व काय आहे पत्रकारिता हा आपल्या समाजाचा एक महत्त्वाचा भाग आहे आणि त्याचे महत्त्व आपण ओळखतो या दिवसाचा मोठ्या अभिमानाने सन्मान करा प्रामाणिक उत्तुंग पत्रकारांनी दिलेली सार्वजनिक सेवा आम्ही कु किती उच्च मानतो हे यावरून दिसून येते आणि स्पष्ट होते त्यामुळे लोकशाही बळकट होते जे देश प्रेसवर बंदी घालतात किंवा अत्याचार करतात त्यांना जागतिक प्रेस स्वातंत्र्य दिने लक्ष केले जाते त्यामुळे निरंकुश राजवटीसमोर हे एक महत्त्वाचे आव्हान आहे दिवंगताचे स्मरण करण्याचा आणि त्यांच्या वारसाबद्दल आदर व्यक्त करण्याचा हा एक मार्ग आहे जनतेला माहिती देण्यासाठी ज्यांनी अंतिम बलिदान दिले त्यांच्या सन्मानार्थ आपण जागतिक पत्रकार स्वातंत्र्यदिन साजरा केला पाहिजे सोप्या भाषेत सांगायचे तर त्यांचे बलिदान व्यर्थ गेले नाही याची खात्री देतो आणि त्यांच्या स्मृतींना आदरांजली वाहतो अशा प्रकारचीही आपण प्रतिज्ञा करणं अत्यंत महत्त्वाचं आहे जगाच्या इतिहासामध्ये जागतिक पत्रदिन पत्रकार दिनाचं महत्त्व काय आहे आणि के के ते केव्हापासून प्रारंभ झाला ह्याच्यावर थोडं आपण थोडं लक्ष केंद्रित करूया एकोणीसशे एक्क्याण्णवमध्ये विंडहोक नामिबिया येथे युनेस्कोच्या बैठकीदरम्यान आफ्रिकन पत्रकारांच्या शिष्टमंडळाने एक भावनिक विनंती केली विंडहोक घोषणा हे मुक्त आणि स्वायत्त माध्यम वातावरणासाठी व्यासपीठ तयार करण्याच्या उद्देशाने लिहिले गेले आहे जे विविध दृष्टिकोनाचे स्वागत करते एकोणीसशे त्र्याण्णवमध्ये युनेस्कोच्या सर्वसाधारण सभेच्या सव्वीसव्या बैठकीत विंडहोक घोषणेवर स्वारगी स्वाक्षरी करणाऱ्यांच्या आदेशानुसार त्याची स्थापना करण्यात आली प्रेस आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य हे युनेस्कोच्या आठवड्याचे महत्त्वाचे मूल्य आहे जे परस्पर फायदेशीर संवाद आणि समजूतदारपणा सुलभ करते आधुनिक शांतता उभारणीचे कोनशिला आहे हा दिवस एक चेतावणी म्हणून काम करतो आणि डझनभर राष्ट्रांमधील सत्ताधारी अभिजात वर्गावर टीका करणाऱ्या प्रकाशनांना अजूनही सेन्सॉरशिप दंड निलंबन किंवा अगदी बंद होण्याचा सामना करावा लागतो दुर्दैवाने बरेच लोक सक्रियपर्यंत पत्रकारांना शोधतात आणि त्यांना लक्ष करतात कधीकधी अगदी मृत्यूपर्यंत आफ्रिकेत विसाव्या शतकाच्या मध्यापर्यंत पत्रकारावर झालेल्या हल्ल्यांनी त्यांना कारवाई करण्यास प्रवृत्त केले प्रेस सेन्सॉरशिप किंवा पूर्णपणे निर्मूलनासाठी लक्ष केलेल्या मीडिया आउटलेटशी एकता दाखवण्याचा हा दिवस आहे म्हणून मित्रांनो हा दिवस अत्यंत महत्त्वाचा असून सर्वांनी या दिवसाचं भान ठेवणं आणि जे लोक या क्षेत्रामध्ये आहेत त्यांनीसुद्धा जागरूकतेनं आपली पत्रकारिता पुढे नेणं समाजाचं उत्तरदायित्व निभावणं अत्यंत महत्त्वाचं आहे जाता जाता आपल्याला विनंती आहे की कृपया चॅनल सबस्क्राईब करा पुनश्च आपले आभार धन्यवाद